रेवानगर ते मूळस्थान पालखी मार्गाचा आमदार अनिल भाऊ बाबर यांनी पाहणी दौरा केलाय नामदार एकनाथ शिंदे यांच्या फंडातून व आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या प्रयत्नातून शेचाळीस लाख रुपयांचे कॉंक्रिटीकरण करण्यात आल्याबद्दल रेवानगर वाशियांनी त्यांचे आभार मानलेत आमदार अनिल बाबर यांच्या प्रयत्नाने प्रलंबित रेवानगर ते मूळस्थान पालखी रस्त्याचे कॉंक्रिटीकरण करण्यात आले त्याचा पाहणी दौरा यावेळी करण्यात आला यावेळी रेवानगरच्या ग्रामस्थांनी नामदार व आमदारांचे कौतुक करत आभार मानलेत जवळजवळ पन्नास वर्षे ह्या रस्त्याचे व आम्ही विटानगरपालिकेत नगरपालिकेमध्ये नगर बरेच वेळा आम्ही मागणी करून आम्हाला त्यांनी टाकडसाण केलेली होती ती टाकडसाण आता आमच्या अनिल भाऊच्या तर्फे आम्ही एक शब्द दिल्याबरोबर अनिल भाऊने आमचा रस्ता मंजूर करून दिला आणि त्यांनी बोलल्याला शब्द झेलला त्यामुळे आमच्या गाव गावकऱ्यांच्या सगळ्यांच्या एकमताने सहभाग आभार अनिल भाऊंचा आभार मानतो आहे आणि त्याचप्रमाणे आमच्या सुळका ज्या सुद्धा अनिल भाऊना बोलल्याबरोबर त्यांनी तीन साडेतीन किलोमीटरचा रस्ता असाच मंजूर करून एक नंबरचा दा डांबरी रस्ता करून दिला तरी आम्ही अनिल भाऊना कधीही कुठलाही शब्द बोललो तरी ते अनिल भाऊ कधी नाही म्हणले नाही त्यानं प्रत्येक काम आमचं त्यांनी स सा, सांगितल्याबरोबर आमचं काम पूर्ण केलेलं आहे तरी आम्ही गावकऱ्यांच्या वतीनं सर्व अनिल भाऊंचा आभार मानतो रेवानगर सुळेवाडी विटाचाच एक महत्त्वाचा भाग या ठिकाणी अनेक वर्षापासून आपण जो हा भाग बघतोय या ठिकाणी कोणत्याही प्रकारे रस्त्याची व्यवस्था नव्हती सोयवाड्यातील सर्व ग्रामस्थ किंवा रेवणसिद्धाच्या विशेष सणा समारंभासाठी इथून जात असताना पायी खूप खास कळग्यातून सर्वांना जावं लागायचं आम्ही हा विषय अनिल भाऊंच्या काणी घातला आणि यानंतर अनिल भाऊंची हा रस्ता करण्यासाठी आणि या लोकांच्या आणि प्राण्यांच्या सोयीसुविधेसाठी खरंच प्रयत्नांच्या पराकाष्ठा सुरू झाल्या माननीय नामदार नगरविकास मंत्री त्याचबरोबर सार्वजनिक आ, बांधकाम मंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून आणि खानापूर आटपाडी मतदारसंघाचे आमचे प्रिय आमदार मान्य श्री अनिलभाऊ बाबर यांच्या विशेष प्रयत्नातून विटा आणि विटा सभोवतालच्या सर्व भागाच्या विकासासाठी जवळजवळ बावीस कोटीचा निधी मंजूर झाला आणि या निधीमधील सेहेचाळीस लक्ष एवढा निधी या विशेष कामासाठी मंजूर झाला आणि यातून रेवानगर ते स्थान रेवणसिद्ध या ठिकाणी जाण्याचा हा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता या ठिकाणी बांधलेला आहे हा रस्ता या रस्त्याची गुणवत्ता खरंच अलौकिक आणि खूप चिरकाल टिकणारी अशी आहे अनिल भाऊंनी फक्त हाच रस्ता केलेला आहे असं नाही स्थान रेवणसिद्ध तो सुळकाई तो सुद्धा जवळजवळ तीन किलोमीटरचा रस्ता हा सुद्धा अनिल भाऊंच्याच विशेष प्रयत्नातून झालेला आहे म्हणजे खरच ग्रामीण भागातला खूप चांगला रस्त्याच्या माध्यमातून समृद्धी साधन विकास साधन ही खुणगाट अनिल भाऊनी बांधलेली आहे ती पक्की करून दाखवलेली आहे सुळेवाडी गुंफा या ठिकाणच्या ग्रामस्थांना खरंच आपण केलेल्या कामाचा प्रतिसाद मोबदला आम्ही काय द्यावा असा प्रश्न पडावा इतकं मोठं अनिल भाऊचं काम आहे यावेळी युवा नेते सुहास बाबर शहर प्रमुख राजू जाधव नगरसेवक अमर शितोळे समीर कदम व माजी नगरसेवक सीताराम बुचडे यांच्या समवेत माजी मुख्याध्यापक उत्तम पवार प्राध्यापक डॉक्टर तेजपाल जगताप अतुल पवार अजित बुचडे स्वप्नील पवार नारायण पवार भीमराव फडतरे प्रकाश पवार शिवाजी सुळे रणजित पाटील यांच्यासह ग्रामस्थ वर्ग उपस्थित होता हा जो रस्ता कॉन्क्रीटचा रस्ता दिसत आहे तो आम्हा सर्वांचे नेते आदरणीय भाऊ याने आपल्या निधीतून तयार केलेला आहे याचा आम्हाला रास्त अभिमान आहे त्याचं कारण असं गेली कित्येक वर्षे या रेवानगर आणि विटेनगरीच्या मंडळींची मागणी होती की ज्या रस्त्यावरून श्री रेवणसिद्धाची पालखी वर्षातून चार वेळा येते तो रस्ता किमान चांगला असावा माणसाला चालता येण्यासारखा असावा ही मागणी अनेक वर्ष प्रलंबित होती परंतु या ठिकाणी आदरणीय भाऊंच्या रूपानं हे काम साकार झालेलं आहे पूर्णत्वास गेलेला आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे या, या रस्त्याबरोबरच रेवणसिद्ध ते सुळकाई मंदिर हा दोन अडीच किलोमीटरचा रस्ताही आदरणीय भाऊनी पूर्ण केलेला आहे डोंगरात न होणारा त्यांनी पूर्ण केलेला आहे आपण जे आता उभा आहे तो रेवणसिद्ध पालखी मार्ग हा पा पालखी मार्ग पूर्वीच्या काळी दगडधोंड्याचा होता अनिल भाऊंच्या प्रयत्नातून तो कॉन्क्रिटीकरण करून योग्य त्याचं कॉन्क्रिटीकरण केलेलं आहे त्याच पद्धतीने भाऊंनी सांगितल्या पद्धतीने आम्हाला सुळकायचा रोडसुद्धा योग्य पद्धतीने करून दिला होता आणि आता राहिलेलं एकच काम की भाऊंना आमच्या गावकऱ्यांमार्फत एकच विनंती आहे की जे टेंबूचं काम जे बाकी आहे सहावा टप्पा पाण्याचा तो त्यांनी पूर्णत्वाला आलेलाच आहे पण त्याचं काम लवकरात लवकर चालू करावं ही आमच्या गावकऱ्यांतर्फे त्यांना एक विनंती आहे लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार